काँग्रेसचे महाराष्ट्रातले खासदार सुरेश धानोरकर यांनी काल राष्ट्रपतींची भेट घेतली काय नेमके मुद्दे होते की ज्या मुद्द्यावरती आपण राष्ट्रपतींची भेट घेतली आदरणीय राष्ट्रपती यांच्यासोबत काल भेट झाली आणि या देशामधले जे आ, तांडा म्हणजे बंजारा समाजाचे सर्व प्रतिनिधी महत्त्वाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यानंतर आपण सचिव हे वगैरे जनरल सेक्रेटरी वाईस प्रेसिडेंट सगळ्यांना घेऊन मी त्यांना भेटलो त्याच्यामध्ये नॅशनल तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलणं झालं की हे जे काही लोक आहेत म्हणजे बंजारा हे लोक भटके असतात हे एखाद्या शहराच्या शहरात राहत नाही हे ग्रामीण भागामध्ये पाच ते दहा किलोमीटरच्या आतमध्ये राहतात त्याच्यामुळे यांच्या विलेजचं डेव्हलपमेंट होणं फार महत्त्वाचं आहे यांना स्थायिक पट्टे नाही आहे घरं नाही आहे mm. यांचे मुलं शिक्षणासाठी दारोदारी भटकतात एक वर्ष इकडे शिकता, शिकतात दुसऱ्या वर्ष दुसरीकडे शिकतात आणि आपण या देशामध्ये पाहिलं की सव्वीस राज्यामध्ये जवळपास आठ कोटी बंजारा आहे mm. आणि असं असताना कुठे एस सीमध्ये आहे कुठे एस टीमध्ये आहे अलग अलग याच्यामध्ये यांना विभाजन झालेलं आहे म्हणून कुठल्याही समाजाला कुठल्याही जातीधर्माला टच न करता विशेष यांना आरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये मी हाऊसमध्ये मागणी केली एवढंच नाही आज राष्ट्रपती भवन म्हणा किंवा संसद भवन म्हणा हे सर्व जे काही उभा आहे ते लकीशा बंजारा यांच्या जागेवरती उभा आहे आणि हे रा जयपूरच्या राजाची जमीन होती आणि त्याच्यावरती लकीशा बंजाराचा कब्जा होता आणि ही जमीन लकीशा बंजारा एक मोठा व्यापारी होता या समाजातला त्या यांनी इंग्रजांना ही जमीन दान दिली होती आणि त्याच्या याच्यावरती आज संसद भवन बसलेला आहे या संसद भवनामध्ये त्यांचा पुतळा आणि संसद मार्गाला लकीशा बंजाराचं नाव देण्यात यावं अशी मागणी मी त्यांना रिसर्च केलेली आहे या संदर्भात राष्ट्रपतींना सांगितलं एवढंच नाही तर आदरणीय शरद पवारांना सांगितलं शरद पवारांनी सांगितलं की तुम्ही सी एमला सांगा कॅबिनेटमध्ये ठराव घेऊन आम्ही ते इकडे पाठवू आणि मी सी एमला पण भेटणार आहे महाराष्ट्राच्या आणि पी एमला पण भेटणार आहे गेल्या काही दिवसांपासून लोकसभामध्ये आपण जे प्रश्न उपस्थित करत आहे त्याच्यामध्ये चंद्रपूर जिल्हा बँकेच्या गैरव्यवहाराचा सुद्धा समावेश आहे काय नेमकं या संदर्भात आपलं म्हणणं आहे आणि कुणाकडे नेमका आरोप आहे हे बघा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विषय जर आपण घेतला तिथं जे सी ओ आहे त्या सी ओच्या संदर्भामध्ये विषय असा आहे की एखाद्या बँकेमध्ये म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जर सी ओ नियुक्त करत असेल आपण तर त्यावेळेस त्या, 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 त्या सी ओची गाईडलाईन जी आहे नाबार्डची आहे नंतर आर बी आयची गाईडलाईन आहे सहकार क्षेत्राची गाईडलाईन आहे की त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसला पाहिजे आणि त्याच्यावर चारशे वीशीचे फायनान्शियल गुन्हे दाखल असणाऱ्या माणसाला ओ म्हणून तिथं डेप्यूट केला आहे जेव्हा की राज्य सरकारने दोन नावं ऑलरेडी पाठवले होते त्याला करता ए, कर न करता ज्याच्यावर औरंगाबादचा एक कल्याणकर म्हणून नावाचा व्यक्ती आहे ज्याच्यावर फोर ट्वेंटीचे केसेस आहे अशा माणसाला चुकीच्या माणसाला तिथं डेप्यूट केला आहे आणि तिथल्या त्या काही अपक्ष संचालक का आहेत त्यांच्या या म्हणण्यानुसार ते झालेलं आहे आमचं ऑब्जेक्शन ते आहे की अ ब क मध्ये ज्या सोसायट्या येतात त्या सोसायट्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जे निर्णय घेतले आहे बॉयलाज बदलवलेला आहे तो चुकीचा आहे तो बॉयलर्ज दुरुस्ती करण्यात यावं या संदर्भाला प्रश्न आहे मी खासदार आहे माझी बायको आमदार आहे आम्हाला कर्ज त्या बँकेत देत नाही ते म्हणतात की त्या गावामध्ये तुमचं शेती आहे तुमचं घर नाही आहे हा कुठला नाही आहे मी दिल्ली जरी माझं घर असेल आणि माझं शेत जर माझ्या लोकसभा क्षेत्रात असेल तर कर्ज मला मिळायला पाहिजे म्हणजे आम्हाला जर कर्ज मिळत नसेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळेल का सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळायसाठी ती लढाई आहे गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही बरंचसं सख्य नाही आहे अशा पद्धतीच्यासुद्धा बातम्या यायला लागल्या आदरणीय विजयजी वडेट्टीवार आत्ताच माझं बोलणं झालं त्यांच्याशी आणि आमच्या दोघाचा वाज हा विशेष नाही आहे आमचा नेमका वाद आहे सीओचा बँकेचा जो सी ओ आहे तो वाद आहे वडेट्टीवारांशी वाद राहता प्रश्नच येत नाही त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी ते माझ्या काही ये लोकसभेत येत नाही त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी गडचिरो लोकसभेत आहे आणि तसाही काही वाद नाही आहे आम्ही एकाच पक्षातून आज काँग्रेसमध्ये आलो शिवसेनेतून आलो ते आक्रमक आहे मी आक्रमक आहो आणि आमचा कधीच वाद नाही आहे आमचा दोघांमध्ये कुठलाच मतभेद नाही आपण आत्ता दिल्लीमध्ये आहात आपल्या पत्नी आमदार आहेत आता एक चर्चा अशी सुरू झाली आहे की काँग्रेसचे काही आमदार जे आहेत ते दिल्लीमध्ये येत आहेत आणि राज्यामधल्या ज्या काही ते त्यांचे विषय आहेत नाराजी आहेत त्याच्याबद्दल सोनिया गांधींची भेट मागितली जाते काय या संदर्भात आदरणीय सोनिया मॅडम यांची भेट आमच्या जवळपास वीस ते पंचवीस आमदाराच्या पत्रांशी त्यांच्याकडे मागणी केली की वेळ देण्यात यावा या संदर्भात आणि आमचे चार पाच आणि सहा असे तीन दिवस आमचे आमदार पंचवीस आमदार इथे येणार आहे आणि ते भेटणारसुद्धा आहे त्यांचा विषय हा आहे की त्यांना कसं आहे महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार निर्माण झालं समान वाटप निधी समान वाटप झाला पाहिजे प्रत्येकाच्या मतदारसंघात डेव्हलपमेंट झालं पाहिजे हा विषय होता आणि त्या संदर्भातला विकासाच्या संदर्भामध्ये की आम्हाला समप्रमाणात निधी मिळावा हा एक महत्त्वाचा विषय दुसरा की जिथे जिथे पालकमंत्री जे आहे कुठे न्याय देत नसेल तर अशा ठिकाणी पालकमंत्र्याच्या संदर्भात सुद्धा विचार करण्यात यावा की कुठे बदलवायचा आहे की काय करायचं आहे ते जे जे, जे आमदार जे जे बोलल तो विषय आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय आहे की जो अध्यक्ष आहे विधानसभेचा अध्यक्ष हा अधिकार काँग्रेसचा आहे आणि तो काँग्रेसला मिळाला पाहिजे त्या संदर्भामध्ये विधानसभेचा अध्यक्ष हा काँग्रेसचा झालाच पाहिजे यासाठी हे सर्व आमदार महत्त्वाचा विषय तो आहे ओके ज्या आमदारां ची पालक मंत्र्यांच्याबद्दल तक्रार आहे त्याच्यामध्ये ऊर्जा खात्याची खूप चर्चा सुरू आहे कारण ज्या पद्धतीचे निर्णय झाले त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये खूप रोष आहे आणि त्याचा फटका जो आहे तो निवडणुकीमध्ये बसू शकतो ऊर्जा खात्याचा वगैरे हा विषय नाही आहे त्यांचं काम सगळ्या मंत्र्याचं काम व्यवस्थितच आहे पण ज्या ज्या आमदाराला त्यांना वाटत असेल की आम्हाला कॉपरेट एखादा मंत्री करत नाही पालकमंत्री तर त्या संदर्भामध्ये ते बोलेल मग नेमकं नितीन राऊत असो विजय वडेट्टीवार असो आदरणीय बाळासाहेब थोरात असो आदरणीय अशोकराव असो ज्यांच्याविषयी काही असेल तर ते बोला लोक आकाश त्यांच्या संदर्भात या आमदारांचं नेतृत्व नेमकं कोण करत आहे कोण आहे की जे भेटीसाठी प्रयत्न करत इथे कोणी नेतृत्व करत नाही नाही संग्राम धोपटे करत नाही प्रणती शिंदे करत नाही कुणीच करत हे सगळ्या आमदारांना असं वाटते की पक्ष मजबूत झाला पाहिजे पक्षाशी आम्ही एकनिष्ठाव एवढ्या वर्षापासून काम करतो लोकांना आम्हाला लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला निवडून दिलं आणि जबाबदारी दिली त्या जबाबदारी पार पाडत असताना आम्हाला जो त्रास होतो तर पक्षस्रेष्ठीपर्यंत आपण सांगलं पाहिजे हा संदर्भातली बैठक आहे ती संदर्भातली वेळ मिळालेली आहे का आणि कधीपर्यंत हे मिळेल असं भेटी संदर्भातली वेळ मिळाली की नाही हे काही मला अजून काही कल्पना नाही आहे पण वेळ मिळेल कारण मी सुद्धा रिक्वेस्ट केली आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की मला जे पत्र व्हॉट्सअपवरती आलं मी पाठवलं आणि त्यांच्या माध्यमातूनसुद्धा गेलेलं आहे आणि मला एक अपेक्षा आहे की मॅडम म्हणजे आमच्या ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे सुने मॅडम ह्या सगळ्यांना भेटून त्यांचं समाधान करायचा पूर्ण प्रयत्न करत असतात आणि नक्कीच सगळ्यांना न्याय देण्याचं काम ते करतात धानोरकर साहेब जर गणित बघितलं तर चव्वेचाळीस आमदार आहेत काँग्रेसचे बारा मंत्री आहेत म्हणजे उरले जवळपास बत्तीस तेहतीस आमदार उरले असं काय प्रॉब्लेम आहे की बत्तीस तेहतीस आमदारांच्याकडे सुद्धा म्हणजे त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही आहेत एकेकाळी काँग्रेस सत्तेत असताना जवळपास दीडशे दोनशे आमदार जे आहेत ते सांभाळत संबल, सांभाळले जात होते आणि आता या इतक्या छोट्या संख्येच्या आमदारांची नाराजी एवढी का वाढलेली आहे हे बघा आता कसं आहे की राजकारणाच्या दिशा ह्या बदलत चाललेल्या आपण पाहतो आणि पहिलेसारखं काही राजकारण राहिलेलं नाही आहे निवडणुका ह्या पहिलेसारख्या राहिलेल्या नाही आहे तुम्ही बघितलं असेल की आधी काँग्रेसचा पंजाब घेतला की निवडून यायचा आणि आता ती भूमिका राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे लोकांच्या संपर्कात राहून लोकांचे कामं कसे करता येईल या संदर्भात याच्यामध्ये कमी पडतात मंत्री कमी पडत असेल काही भागातले मंत्री कमी पडत असेल तर त्यांच्या संदर्भामध्ये पक्ष आपण जाणार कोणाकडे आमदार कोणाकडे जाणार पक्षस्रेष्ठीकडे जाईल ना राष्ट्रीय अध्यक्षाकडे जाईल त्यांना सांगेल की बाबा इथं कुठंतरी चुकत आहे एखादी भाकर जरी आपण शिजवत असेल ना एका बाजूने शिजवली ते करपते दुसऱ्या बाजूनी पलटावं लागते hmm. त्या संदर्भात त्यांच्या काही मागण्या असेल आणि त्या पूर्णत्वास येत नसेल तर त्या मांडल्या पाहिजे ना विधानसभा अध्यक्षाचा विषय तुम्ही मांडला जवळपास आता दीड वर्ष झालं मधल्या काळामध्ये चार अधिवेशनं जवळपास राज्यातली झाली निर्णय जो आहे तो होऊ शकलेला नाही का होत नाही असं तुम्हाला वाटतंय त्याच्याकडं का इतकं म्हणजे गांभीर्यानं पाहिलं तुम्ही बघितलं असेल की राज्यपाल हे बी जे पीचे आहे कोश्यारी वास्तविक त्यांनी राजकारण याच्यात करायला नाही पाहिजे आणि त्यांनी महाविकास आघाडीला सरळ निर्देश द्यायला पाहिजे वाजवी मतदानाने जेव्हा सी एम बसतो हो, आम्ही जेव्हा बी जे पी आणि काँग्रेस मी शिवसेनेत असताना ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सी एम झाले त्यावेळेस आवाजी मतानी ते सी एम झाले कुठलं मतदान झालं होतं म्हणजे hmm. तुम्ही गेलं तर काही आणि जेव्हा काँग्रेस hmm. जर येत असेल तर त्यावेळेस म्हणता की कायद्यात तरतूद नाही असं नाही तसं नाही hmm. काही पडलं आहे का त्याच्यामध्ये याच्यामध्ये जे काही घोड केला आहे तो राज्यपालांनी केलेला आहे त्या गोळ्याच्या संदर्भात आहे इथे राष्ट्रवादीवरती आरोप नाही आमचा शिवसेनेवरती आरोप नाही आहे किंवा काँग्रेसच्या कुठल्या नेत्यावरती आरोप नाही आहे जे काही आहे तो काळा टोपीवाला आहे जे आमदार येत आहेत त्याच्यामध्ये बहुतांश विदर्भातले आमदार आहेत विदर्भामध्ये विदर्भ हे तर काँग्रेसची भूमी आहे आमच्या संध्याचाही सवाल की महिला संघटनापासून तर नाना पटोले म्हणजे आज राज्याचं जे नेतृत्व करणारे लोक जे आहे महाराष्ट्रात ते विदर्भातले आहे आणि विदर्भातल्या जा ज्या सासष्ट जागा आहेत त्याच्यापैकी सर्वात सोळा जे आमदार आहे ना ते आमचे आहे त्या चौवेचाळीसमध्ये जे आहे ना ती ताकद आमची आहे आणि भविष्यातही आम्हीच त्याचं नेतृत्व करू शकतो एवढी ताकद पण आमचीच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ना की बी जे पीचा गड त्याला खिंडार कशी लावायची हे भविष्यातलं तुम्ही पाहाल दोन हजार चोवीसची जी निवडणूक लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो त्यांचे जे बेचाळीस मागच्या वेळेस आले होते जेव्हा भाजप सेनेची युती असताना आता तुम्ही बघाल की काँग्रेस किती झपाट्याने वाढेल आणि तो आकडा आम्ही क्रॉस करू तीन पक्षांच्या या सरकारमध्ये असं दिसतंय की शिवसेनेचे आमदारसुद्धा नाराज आहेत त्यांचंही म्हणणं आहे की आमचं काम होत नाही आहे काँग्रेसचे आमदार जे आहेत ते सुद्धा नाराज आहे मग सरकार नेमकं कोण चालवते हे बघा शिवसेनेचं काम शिवसेनेच्या आमदाराचं नेतृत्व मी करत नाही काँग्रेसच्या आमदाराचं नेतृत्व मी करत नाही पण मी एक खासदार म्हणून माझ्या पूर्व विदर्भाचा विषय असो किंवा महाराष्ट्रातला विषय असो त्यांना कुठं जर होत असेल तर माझे कुठं सहकार्य लागत असेल माझ्या काँग्रेसच्या लोकांना ते तुम्ही सहकार्य केलं पाहिजे त्यासाठी मी मॅडमनं रिक्वेस्ट केली की ह्यांना भेटासाठी तुम्ही उभा द्या अशा आहे की या सगळ्या समस्यांचं निराकरण तातडीनं व्हायला पाहिजे नक्की मी मला शंभर टक्के आशा आहे की आदरणीय सुनील गांधीजी हे मॅडमचं एकदम स्पष्ट आहे राहुलजीचं एकदम स्पष्ट आहे की पक्ष संघटन आणि नेतृत्व आणि त्या संदर्भामध्ये कुठे जर पालकमध्ये चुकत असेल कुठे आमदारा जर कमी पडत असेल तर त्या संदर्भामध्ये चांगला निर्णय घेऊन सगळ्या आमदाराचं गैरसमज दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि विधानसभेचा जो अध्यक्ष आहे त्याचीसुद्धा नियुक्ती हे ताबडतोब करण्याची गरज पडल्यास काही मंत्री पण बदलायला हवेत हे बघा मी आधीच बोललो तुम्हाला की जे जे, जे, जे काही भागात तर बदलले पाहिजे हा विषय नाही म्हणजे ज्याप्रमाणे जर त्या आमदाराला जर ते तिथं त्याला घेऊन चालत नसेल किंवा विकासात्मक डेव्हलपमेंट नसेल होत तर ते ब मी काय सांगितलं भाकरीचं तुम्हाला उदाहरण दिलं अडीच वर्ष जवळपास सव्वा दोन वर्ष झालं सत्तेला सव्वा दोन वर्षामध्ये तेच ते पालकमंत्री आहे तर त्या संदर्भामध्ये मी तर मॅडमला सांगितलं की काही निर्णय आपण घेतला पाहिजे की कुठंतरी या पालकमंत्र्याच्या संदर्भामध्ये जिथं आवश्यक आहे तिथं सगळे बदलाव हा विषय नाही बाराजे आमचे मंत्री आहे ते बदलाव हा विषय नाही आहे पण काही ठिकाणी जर आवश्यकता वाटत असेल आमदाराच्या तक्रारी असेल आणि तपा ते तपासून ते तपासून योग्य ते कारवाई करतील तर हे होते काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर राष्ट्रपतींची भेट त्यांनी घेतलेली आहे सोबतच गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्हा बँकेच्या गैरव्यवहाराचा प्रश्न ते लोकसभेमध्ये उपस्थित करत आहेत आणि जे आमदार पंचवीस आमदार जवळपास दिल्लीमध्ये येणार आहेत काँग्रेसचे सोनिया गांधींची भेट घेण्याचे प्रयत्न चालू आहेत त्या संदर्भातला सुद्धा पाठपुरावा ते करत आहेत काय या नेमक्या आमदारांच्या मागण्या आहेत ते सुद्धा त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट